फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काय रे वामनिया, कशासाठी आलायस इथे? कायम तुमच्या पायाशी आलोय स्वामी. आता या आयुष्याचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. तारा किंवा मारा? पाहिलं करून करून भागले, देव पूजेला लागले स्वामी, प्रपंचात हार झाली म्हणून परमार्थाकडे येणं योग्य नव्हे. प्रपंच चांगला चाललेला असताना ज्याला परमार्थाची आस लागते तो ही आयुष्याची शर्यत जिंकतो, अगदी थेट मोक्षापर्यंत पोचतो. असो, आता माझ्याकडून काय हवंय? आश्रय. ही काय धर्मशाळा आहे काय? तसं नाही स्वामी, आता हरलोय, उरत हरलोय, धावून धावून थकलोय. आता मनाला पायाला स्थैर्य हवंय आणि ते फक्त तुमच्याकडे मिळेल स्वामी. स्वामी, मी माझी बायको, माझी आई कायम तुमची सेवा करू. त्या दोघींचा सोड, तू काय सेवा करणार ते सांग. स्वामी, मी तुम्हाला पुराण सांगेन. का? आम्हाला पुराण माहित नाही. आमच्या नाभीतून कमळ आलं, त्यात आम्ही ब्रह्माला बसवलं, त्यांनी विश्वाची निर्मिती केली, त्याचे साक्षीदार आम्ही होतो आणि तेच पुराण तू आम्हाला सांगणार. चालता हो, चालता हो, जा म्हटलं ना, निघून जा. का केलं स्वामींनी अस? का माझ्याकडून पुराण ऐकून घेतलं नाही? का माझ्याकडून सेवा करून घेतली नाही? प्रपंच तर प्रपंच, परमार्थाच्या बाबतीत सुद्धा मी कमनशिबी काय. वामन, वामन शांत हो बरं. आधी आपल्याला काय शिकवले? गुरु मार्गात परीक्षेशिवाय फळ नाही. पण आई, अरे स्वामी सुद्धा आपली परीक्षाच बघत असतील. काय करू आई? प्रयत्न, प्रयत्न करत राहा. स्वामींना तुमची भक्ती, तुमची श्रद्धा जाणवू द्या. अहो, स्वामी एक ना एक दिवस नक्की तुमचं पुराण ऐकतील. तुला याची खात्री आहे? हो.